नमस्कार मी आकाश जाधव न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अर्थात भारतातील सगळ्यात मोठी जनरल इन्शुरन्स कंपनी ह्याच्या तीनशे असिस्टंटची एक जाहिरात आलेली आहे मागच्या काही दिवसांपासून मी त्याबद्दल नेहमी नेहमी सांगत होतो की तीनशे जागा अंदाजे भारतासाठी साठच्या आसपास जागा महाराष्ट्रासाठी पण त्या अजून थोड्या जास्त वाढून ऐंशी जागा महाराष्ट्रासाठी अशा पद्धतीने ॲडव्हर्टाजमेंट जी आहेत ती प्रकाशित केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं पाहिजे आहे ते प्रत्येक अंगावर आपल्याला चर्चा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हेटायझेशनचे किती चान्सेस आहेत त्याच्यानंतर पगार किती आहे त्यानंतर बाकी सध्याला आलेल्या जाहिरातीच्या कंपॅरिझनमध्ये ही जाहिरात कशी चांगली आहे ते त्याच्यानंतर तयारी कशी करायची हा सगळा पार्ट आजच्या या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचा आहे तो स्टार्ट करत असताना पहिल्यांदा आपण ॲडवर्टिजमेंटचे एकदम डिटेल वन बाय वन ॲडवर्टिजमेंट जी ती दोन पार्टमध्ये आपल्याला पाहिजे पहिल्या पार्टमध्ये आपण पीडीएफच्या माध्यमातून जो जो महत्त्वाचा पार्ट दिला तो होऊन घेऊयात आणि दुसऱ्या माध्यमातून आपण प्रमोशन जॉब पोस्टिंग लोकेशन ट्रान्सफर त्याच्यानंतर पगार काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये तुम्हाला अलाउन्सेस या सगळ्या गोष्टी आपण सेकंड पार्टमध्ये जे ते पाहणार आहोत तर ते स्टार्ट करत असताना एक फक्त तुम्हाला आपल्या ज्या बॅचेस स्टार्ट होतात त्याच्याबद्दलचं अनाउन्समेंट मला करायचं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मा आपली प्रारंभ टू पॉईंट ओ ही जी बॅच आहे ऑफलाईन बॅच ही स्टार्ट होते बारा फेब्रुवारीपासून सकाळी सात ते बारा ह्या वेळेमध्ये ऑफलाईन छत्रपती संभाजीनगर इथं जे विद्यार्थी ऑनलाईन लाईव्ह बॅच करू इच्छित आहेत त्यांच्यासाठीची बँकिंग प्राईम फाय पॉईंट टूची बॅच बैच्च सुरू झालेली आहे चोवीस जानेवारीपासून त्याची अजून बेसिकच सुरू आहेत पहिले दोन आठवडे बेसिक झाल्याच्यानंतर मग सिलेबस जो आहे तो बॅचचा स्टार्ट होतो तर ही एक बॅच आहे त्याच्यानंतर ह्या दोन एक ऑफलाईन एक ऑनलाईन बॅचेस आहेत त्याच्याशिवाय इंटरव्ह्यू आय बी पी एस पी ओचा निकाल आताच लागला आहे त्यांच्या इंटरव्ह्यू बॅच आजपासून अर्थात एक फॅब पासून स्टार्ट होतीये प्रशांत सरांची ॲग्रिकल्चरसाठीची ऑनलाईन बॅच जी आहे ती प्राईम ॲग्रिकल्चर बॅच ही आत्ताच स्टार्ट झाली चोवीस जानेवारीला आणि ऑनलाईन असल्यामुळं जरी पहिले पाच सहा दिवस तुम्हाला असं वाटतं की माझे बुडाले तर तो वाला पार्ट रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतो फॅकल्टीचे नंबर असतात ते तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी गाईड करतात सोबतच महावितरणच्या एक्झामसाठीची कॉमर्स आणि बी बी ए बी एम एस विद्यार्थ्यांसाठीची चारशे अडुसष्ट जागांची ऑनलाईन बॅच ही आणि सोबत ऑफलाईन बॅच ही एक बावीस तारखेला जिथे एक ऑफलाईन एक ऑनलाईन स्टार्ट झालेली आहे आपण आता हे मुद्दे पाहण्याच्या आधी पहिल्यांदा जाहिरातीवर येऊयात आणि जाहिरात व्यवस्थित समजून घेऊयात की, की जाहिरात आहे काय नेमकी तर पहिल्यांदा आपण जाहिरातीवर येऊ हे बघा ही जाहिरात दिलेली आहे ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती बघून तुम्ही माहिती घेऊ शकतात असलेल्या तीनशे जागांपैकी तब्बल एक्क्याऐंशी सगळ्यात हायएस्ट जागा महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत त्या खालोखाल साधारणतः तामिळनाडू बत्तीस त्याच्यानंतर केरळ चोवीस त्याच्यानंतर दिल्ली तेवीस गुजरात चोवीस आणि ह्या पद्धतीने जागा ज्या त्या आहेत ह्या टॉप पाच राज्यांच्या जागा मी यामध्ये बोल्ड करून ठेवलेल्या आहेत असलेल्या ओव्हरऑल जागांमध्ये एक फेबपासून ते पंधरा फेबपर्यंत त्याची डेट आहे ॲप्लिकेशनची दोन मार्च मी आधीच या डेटबद्दल पहिल्यांदा सुतोवाच केलं होतं की प्री एक्झामिनेशन दोन मार्चला असेल मेन्स एक्झाम बद्दल अजून काही सांगितलेलं नाही आहे पण शक्यतो तीस पस्तीस दिवसापासून ते चाळीस पंचेस दिवसापर्यंत प्री झाल्याच्या नंतर या दिवसांमध्ये ऍडव्हर्टाजमेंट जी पुढे मेन्स एक्झाम जी ते होऊ शकते त्यांनी दिलेलं आहे बघा की पहिल्यांदा कॅन्डिडेट कोणत्याही एका राज्याला किंवा युनियन टेरिटरीला अप्लाय करू शकतो कोणत्याही एकाच ऍट अ टाइम दोन ठिकाणी जे ते अर्ज करू शकत नाही सोबत ह्याच्या आधी महत्वाचं असं होतं की एसबीआयला अप्लाय करताना समजा तुम्हाला गुजरातहून अप्लाय करायचं आहे तर एक्झाम तुम्ही भारतात कुठेही महाराष्ट्रातून देऊन गुजरातमधून अप्लाय करू शकता महाराष्ट्रातून एक्झाम देऊन राजस्थानमधून करू शकता असं आयला होतं इथं तसं नाही आहे ज्या राज्याला किंवा युनियन टेरिटरीला अप्लाय करायचं आहे तुम्हाला तिथे जाऊन एक्झाम द्यावी लागेल असं इथं लिहिलेलं आहे आता हा एक महत्त्वाचा पार्ट होता त्याच्यानंतर ज्या जे विद्यार्थी प्री आणि मेन्समध्ये क्वालिफाय होतील त्यांना रिजनल लँग्वेज टेस्ट जी ते असणार आहे ह्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे पण खाली अजून एक लिहिलेलं आहे की पुढे पुढे गेल्याच्यानंतर की जर का तुमच्याकडं डोमेसॅली सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्याची आवश्यकता नाही ह्याच्याबद्दलसुद्धा ते दिलेलं आहे रिजनल लँग्वेज टेस्टची आपण थोडंसं पुढे यात एज जे आहे ते एकवीस ते तीस हवं आहे ॲज ऑन एक जानेवारी दोन हजार चोवीस पाच वर्षे एक्स्ट्रा मिळतील एस एक सी एस टी सीला तीन वर्ष नेहमीप्रमाणे आणि डब्ल्यू डी कॅन्डिडेटला दहा वर्ष जे ते एक्स्ट्रा एज रिलॅक्सेशन जे आहेत ते मिळणार आहे थोडं पुढे या एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहेत ते फक्त ग्रॅज्युएट पास पाहिजे ग्रॅज्युएशनमध्ये पर्सेंटेजची अट नाही आहे त्यानंतर ज्या राज्यातून अप्लाय करतात त्याची रीडिंग रायटिंग आणि स्पीकिंग ह्या तिन्हीसुद्धा पार्ट तुम्हाला आलं पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर पुढे ज्यांना हे येणार नाही त्या रिजनल लँग्वेज येणार नाही त्यांना डिस्क्लिफाय देखील करता येईल असं त्यांनी सांगितलं इनफॅक्ट बिंग फ्रॉम महाराष्ट्र महाराष्ट्रीयन एक्क्याऐंशी जागा तुम्हाला तीनशेपैकी एक्क्याऐंशी जागा हा एक मोठा आकडा आहे तर त्यामुळं तुम्हाला मला वाटत नाही सत्तावीस टक्के जागा फक्त महाराष्ट्र आहेत तुम्हाला, 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 तुम्हाला दुसऱ्या राज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे असं मला वाटत नाही थोडं पुढे त्याने दिलं आहे बघा अजून महत्त्वाचा पार्ट मी त्यामध्ये बोल्ड करून ठेवलेला आहे ज्यांना डब्ल्यू डी कॅन्डिडेटला सोबत स्क्राईब करून जायचा असेल तर तो, तो वन स्टेप बिलोबद्दल काहीही सांगण्यात आलेला नाही तर तुम्ही कोणत्याही अकॅडमिक स्ट्रीमचा कॅन्डिडेट जो आहे तो सोबत नेऊ शकतात प्रोवायडेड त्यांना त्या एक्झामचा फॉर्म भरलेला नसावा ही ते ते एक महत्वाची क्रायटेरिया त्यामध्ये मेन्शन केलेला आहे पुढे आपण जर बघितलं सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते दोन टप्प्यामध्ये प्लस रिजनल लँग्वेज तिसरा टप्पा आहे प्री प्लस मेन्स प्री आपली नेहमीची तीस पस्तीस पस्तीस इंग्लिश तीस रिजनिंग पस्तीस आणि जी एम आणि क्वांट पस्तीस अशा पद्धतीने आहे नेहमीप्रमाणे आहे सेक्शनल कट ऑफ जो आहे तो दिलेला आहे आणि सोबत निगेटिव्ह मार्किंगसुद्धा पंचवीस टक्के सांगितलेले आहे प्री एक्झामला पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट अशा पद्धतीने सेपरेट टाईम दिलेला आहे मेन्स एक्झाममध्ये मात्र बघा त्यांनी द मेन एक्झाम अडीचशे मार्काची आहे दोन तासाची सेपरेट टाईम फॉर इच टेस्ट आता लिहिलं आहे कसं की सेपरेट टाईम फॉर इच टेस्ट आणि सेक्शन ऑर कम्पोजिट टाईम या दोनपैकी एक एक्झॅक्ट दिलंच नाही त्यांनी की मेन्सला सेक्शनल टाईम आहे का आणि असल्यास किती आहे आणि वरती लिहिताना पण सेपरेट टाइम फॉर इच टेस्ट सेक्शन ऑर कंपोजिट टाइम असं थोडंसं कन्फ्युजिंग दिलेलं आहे तर मेन्समध्ये एक्झॅक्ट कसं आहे हे त्यांनी इथं मेन्शन केलेलं नाही मे बी एखादा नवीन परिपत्रक काढून त्या माध्यमातून ते करू शकतात आता त्यांनी दिलं की रिजनल लँग्वेज टेस्ट जी आहे ती फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे नेगेटिव्ह मार्किंगची पेनल्टी ती पण मी आता तुम्हाला सांगितलं बाकी आय बी पी एसच एक्झाम घेत असल्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे रिजनल लँग्वेज टेस्टच्या केसमध्ये दिल्या बघा त्याने कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर वॅकन्सी अंडर स्टेट युनियन टेरिटरीज अदर दॅन द डोमेसाईड स्टेट्स हॅव टू अपिअर फॉर ऑर आय अँड क्वालिफाय द रिजनल लँग्वेज टेस्ट तर त्यांनी दिलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्ट कंपल्सरी पास करायची आहे कुणासाठी जर तो कॅन्डिडेट त्या राज्याचा डोमेसायला नाही तुम्ही जर महाराष्ट्राच्या आहात तर तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्ट नाही असं त्यांनी इथं दिलंय पण पुढे अजून एक वाक्य काय दिलंय तुम्ही आहे का की पुढे गेल्याच्या नंतर की ज्या वेळेला रिजनल लँग्वेज टेस्ट होईल त्यावेळेला तुमचं डिव्यू होणार आहे तर थोडंसं मला हे कन्फ्युजिंग वाट आहे पण सध्या त्याच्यावर फोकस नको सध्या प्री आणि मेन्स दोघांवरच फोकस ठेवा आणि आपल्या मेल आय डीवर फोकस ठेवा मेल आय डी मेल तुमचे कंटिन्यू चेक करायचं आला मेन्शा नंतर ते जशा पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे मी पुन्हा सांगतो मी आत्ता काय बोललो मी सांगतो त्यांनी असं काय सांगितलं याच्यामध्ये की जर का तुम्ही ज्या राज्याचं डोमेसायला असाल त्या राज्याचे तुम्ही एक्झाम देत आहे तर तुम्हाला तर हिना लँग्वेज टेस्टची गरज नाही पण पुढं पुढं त्यांनी दिलेलं आहे की रिजनल लँग्वेज टेस्ट देताना तुम्हाला डॉक्युमेंटिकेशन होणार आहे मग जर का तुम्हाला सगळ्यांनाच ती एक्झाम देण्याची आवश्यकता नाही तर डी व्ही तर सगळ्यांचाच करावं लागेल तर थोडंसं इथं मला कन्फ्युजन वाटतंय पण ते कन्फ्युजन दूर करतील तुमची मेन झाल्याच्या नंतर प्रॉपर मेलच्या माध्यमातून पुढे हे बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्युस ऍट द टाइम ऑफ रिजनल लँग्वेज टेस्ट कोण डॉक्युमेंट त्यावेळेला घेऊन यायचं त्याबद्दल दिलेलं आहे एक्झाम सेंटरबद्दलची माहिती एक्झाम सेंटर प्री एक्झामसाठी महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि रत्नागिरी आणि मेनसाठी जे सेंटर आहेत ते फक्त मुंबई आणि पुणे हे दोन सेंटर असणार आहेत पुढे एस सी एस टीने पीडब्ल्यू कॅंडिडेटला शंभर रुपये फीस असेल आणि ऑल अदर कॅन्डिडेटला आठशे पन्नास जिथे फीस असणार आहे पुढे आपण जर पाहिलं एकच मिनिट हां जर मेन्सचं से सेंटर बघा मुंबई आणि पुणे आहे तर आपण एक काम करू शकतो विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली मुलींना ज्या इथून म्हणजे संभाजीनगरमधून आहेत अशांना जाण्याची अडचण मेन्सला होऊ शकते तर आपण आपल्या साईडनं जे ते ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी पुण्यासारख्या सेंटरला जे ते देऊ शकतो कारण की एक्झाम एका शिफ्टमध्ये होईल तर त्यामुळं मेन्स एक्झाम जी ते एका शिफ्टमध्ये होईल तर त्यामुळं अडचण येणार नाही तर फक्त आहे मेन्स से सेंटर बाहेर आहे म्हणून अप्लिकेशन टाळायचं असं होऊ देऊ नका आपण जेवढे काही आपले क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कॉमन ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था मेन्स एक्झामला संभाजीनगर ते पुणे अशा पद्धतीने करूयात थोडंसं पुढे एक्झामची फीस आत्ता सांगितली शंभर आणि आठशे पन्नास अशी आहे बाकी तर एकाच ठिकाणाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर मल्टिपल ॲप्लिकेशन केलं तर जो शेवटचं ॲप्लिकेशन आहे ते कन्सिडर होईल जवळपास मुंबईसारख्या ठिकाणी चाळीस हजार पगार आहे मुंबईसारख्या ठिकाणी असिस्टंटला बारा हजार आठशे रुपये लीज म्हणजे घर भाडं मिळणार आहे आणि पुणेसारख्या ठिकाणी साडे आठ हजार ते नऊ हजार रुपये हे मिळणार आहेत त्याच्यानंतर ही ड्यू आहे बघा तुम्हाला की जसं आता बँकांचं बाय पार्ट अग्रीमेंट झालं तर त्याच्यानंतर एल आय सीचं आणि मग जी आय सीचं तर ही वाढून जी आहे ती ग्रॉस पगार अभाव पन्नास सहज जाऊ शकते तुमच्या जॉईनिंगपर्यंत एक्झाम एकापेक्षा ज्या शिफ्टनं झाले तर नॉर्मलेशन होईल असं त्यांनी दिलेलं आहे एकाच ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना जर तुम्ही मल्टिपल अप्लाय केले तर जो जो शेवटचा फॉर्म असेल तो ग्राह्य धरण्यात येईल असं सुद्धा यामध्ये जे ते म्हणण्यात आलेलं आहे तर बस हीच सगळ्यात महत्त्वाची माहिती होती खाली तुम्हाला तुमचे वेगवेगळे कॅटेगरी तुमचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट त्याचा फॉर्मॅट ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मी होपफुली आपण सध्याला वर्षाच्या म्हणजे फायनान्शियल वर्षाच्या शेवट शेवटला आलेलो तर तुमच्याकडं ओबीसी डब्ल्यू एस एस सी एस टी सर्टिफिकेट असेल अशी अपेक्षा जे ते मी तुमच्याकडून बाळगतो थोडंसं आपण पुढे येऊयात आणि आपला हा जो पार्ट आहे हा पार्ट बघूयात दोनच मिनिट बघा <clears throat> याच्यामध्ये माहीत नाही काय झालं आहे चला ठीक आहे काहीतरी हां होतं आहे बघा इकडे स्टार्ट बघा प्री प्लस मेन्स प्लस रिजनल लँग्वेज टेस्ट रिजनल लँग्वेज टेस्ट जर तुम्ही डोमेन्सरी कॅन्डिडेट नसाल त्यांच्यासाठीच आहे सा बाकी सगळ्यांसाठी नाही एक्झाम आय बी पी एस घेणार आहे त्यामुळे एक्झाम ट्रान्सपरंट होईल आणि एकदम सुपरफास्ट होईल आज एक तारीखेच्या दिवशी मी लेक्चर शूट करतोय हे बघितलं वरती एक तारीख आणि अकरा वाजून पंधरा मिनटं वेळ झालेला आहे लगेच महिन्याभराच्या आत परीक्षा आहे प्रीशी त्याच्या पुढच्या महिन्याभराच्या आत मेन्सशी परीक्षा आणि पुढच्या महिन्याभराच्या जॉईनिंग अशा पद्धतीने प्रोसेस जे ते असणार आहे सर जनरल वरमध्ये इन्शुरन्स अवेरेईन्स करावं का तर बेसिक लेवलचं करू शकता मी फक्त एल आय सीची एक्झाम ज्यावेळेस असेल एल आय सी त्यातल्या त्यात एल आय सी ए ओ आणि एल आय सी ए ए ओ ह्याच दोन एक्झामला इन्शुरन्स डिफिकल्टी डिफिकल्टीवर जास्त असते बाकी एक्झामला खूप सोपा सोपा पार्ट जो तो दिलेला असतो इनफॅक्ट मला असं वाटतं अतिसरांनी सरांनी जे ते त्यांच्या कोर्समध्ये त्यांच्या आरंभ बॅचमध्ये इन्शुरन्स अवरन्सचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत तर तेवढे बेसिक व्हिडिओज मोर दॅन सफिशियंट होऊन जातील सोबत या सगळ्या एक्झामसाठी कम्प्युटरवरच लागेल तर कम्प्युटरवरच तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे का मी आजपर्यंत तोंड बडवतो तो तो बघा तो क्वांटबद्दल रिजनिंगबद्दल इंग्लिशबद्दल पण जर का जी एला आणि कम्प्युटरला चाळीस चाळीस प्रश्न आणि पन्नास पन्नास मार्क असतील तर त्याच्याबद्दल बोलणं भाग पडतं तर कम्प्युटरचा पाठ पण चांगला करा कम्प्युटरचा पाठ आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं सुहास सरांनी जे आहेत ते त्यांच्या बॅचच्या माध्यमातून घेतलेलं आहे तीसुद्धा बॅच आय प्रथम ॲपवर उपलब्ध आहे सर ह्याचे प्रायव्हेटायझेशनचे चान्सेस काय आहेत तर मला असं वाटतं सगळ्यात कमी चान्सेस प्रायव्हेटायझेशनचे न्यू इंडियाचे आहेत रिझन गव्हर्नमेंटला प्रत्येक सेक्टरमध्ये एक मोठी कंपनी ठेवायची आहेत आता गव्हर्नमेंटचं बऱ्यापैकी जर का प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा गव्हर्नमेंटच्या टेबलवर आला तर पहिल्यांदा विचार जो तो इतर कंपन्यांचा नॅशनलचा युनायटेडचा आणि ओरिएंटलचा होईल Fact, systemic, systematically, systematically SII, आ, न्यू इंडिया शेवटी इनफॅक्ट तुम्ही पाहिलं असेल सिस्टमिक सिस्टमॅटिकली किंवा सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट एस आय आय इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन ह्याच्यामध्ये एसबीआयचा बँकांमध्ये एसबीआयचा आणि इन्शुरन्समध्ये न्यू इंडियाचा इथं माझ्याकडून लिहिताना चुकलं न्यू इंडिया एशुरन्सचा गव्हर्नमेंटचा जो आहे तो उल्लेख आहे की आमच्यासाठी आमच्या सगळ्या फिनॅन्शियल सिस्टम चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी आम्हाला ही कंपनी आवश्यक आहे त्यामुळं हिचे चान्सेस कमी आहेत जर तशी वेळ आलीच तर राहिलेल्या तीनवर तो चान्स येऊ शकतो ह्याच्यावर तो वाला चान्स येण्याचे चान्स याच्यावर प्रायवेटेशन चान्सेस खूप कमी आहेत जॉब एकदम एक्सलेंट आहे मी आधीही इनफॅक्ट झालं असं होतं की टू थाउजंड फिफ्टीन सिक्स्टीनच्या आसपास आपले मुलं ज्यावेळेस मुंबईला न्यू इंडियाच्या हेड ऑफिसला जायचे गेल्याच्यानंतर तिथे बऱ्यापैकी लोकं त्यांना ओळख विचारायची कुठून आलेल्या आहेत कुठून कुठं तयारी केली आहे सगळ्यांचं कॉमन आन्सर असायचं संकल्प 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 तर त्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला होता मी त्यांची मुंबईला चर्चगेटला त्यांचं जे हेड ऑफिस आहे त्या ठिकाणी टू थाउजंड सिक्स्टीन सेवन्टीन एटीन मी म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्या टीमने आम्ही त्यांचं वीकेंडला ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या विद्यार्थी तिसऱ्या विद्यार्थ्यांचं मुंबईच्या विद्यार्थ्यांचं तर शक्यतो होतं कसं की एखादा पालक शि शेतकरी आहे त्याला असं वाटतं आपला मुलगा शेतकरी बनायला नको एखादा डॉक्टर आहे किंवा एखादा इंजिनियर आहे आपल्या फील्डमध्ये मुलांना जावं असं पालकांची इच्छा नसते पण इथं वेगळं होतं इथं आलेले जेवढे काही पालक होते जवळपास दीडशे दोनशे मुलांचं ॲट ए टाइम ट्रेनिंग चालायचं सगळे पालक जे ते न्यू इंडियामधले एम्प्लॉय होते एम्प्लॉईचे मुलं ते होते तर एम्प्लॉई म्हणायचे सर काही करा पण आमच्या मुलाला ह्या ठिकाणी लागला पाहिजे ह्याची व्यवस्था करा ह्या पद्धतीने म्हणायचे त्यामुळं ह्या जॉबमधला मी हॅपीनेस इंडेक्स म्हणत असतो तो आयच्या खालोखाल आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मी हायेस्ट म्हणेल त्याच्या खालोखाल न्यू इंडियाचा आहे पुढे प्रमोशन जे आहेत ते बिलकुल फास्ट आहे तुम्हाला असिस्टंटपासून एव व्हायचं असेल तुम्ही तुमची लायसन असोसिएट आणि फेलो ह्या एक्झाम एकदा कवर केल्या प्रत्येकाचे के पाच पाच मार्क तुम्हाला ॲड होतात तुमच्या याच्यासाठी तुम्हाला प्रमोशनसाठी त्याच्यानंतर ह्या तुम्ही पटापट एकदा इन्शुरन्समध्ये गेलात ह्या एक्झाम पास केल्या लायसन्स असिस्टंट टू एओ हो, इनफॅक्ट सांगितलेले की तुमचं प्रोमोशन कम्प्लीट झाल्या झाल्याच्यानंतर तुम्ही वर्षभराच्या आतसुद्धा होऊ शकता तुमचं प्र प्रोशन कंप्लीट झाल्याच्यानंतर पण ॲव्हरेज वेळ पकडून चला एक अंदाजे तीन ते चार वर्ष तीन ते चार वर्ष जेवढं बँकाचा वेळ आहे तेवढाच वेळ प्रमोशन राखतो फक्त एकदा तुम्ही ह्या तिन्ही एक्झाम ज्या आहेत त्या कवर करून टाकाव्यात आणि ह्या तिन्ही एक्झामचा फायदा तुम्हाला प्रमोशन तर आहेच आहे पण इन्क्रीमेंटलासुद्धा जेत ते होणार आहे तर असिस्टंट टू एओ ए ओ टू असिस्टंट मॅनेजर मग डेप्युटी मॅनेजर मग मॅनेजर मग सिनियर डिव्हिजनल मॅनेजर मग रिजनल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर आणि अशा पद्धतीनं सी एम डीपर्यंत ही प्रोसेस जेत ते जात असते ह्या जेवढ्या काही मोठ्या जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या मोठ्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सगळे सी एम डी जे आहेत ते बँकांमध्ये त्यांनी त्यांच्या इन्शुरन्समध्ये ॲज अ ए ओ म्हणून जॉईन केलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही प्रोसेस पुढेपर्यंत आहे दुसरा बघा बँकांमधली मार्केटिंग मिळते की आपल्याला नकोशी वाटते पण इथली मार्केटिंग जे आहे ते खूप लोकांना हवी हवीशी वाटते रिझन आपला परमनंट जॉब आहे आणि परमनंट जॉबच्या सोबतसोबत या मार्केटिंगमधून इन्सेंटिव्ह मिळतात या मार्केटिंगमधून इन्सेंटिव्ह मिळतात त्यामुळं त्यांचे जे काही तीन मेजर डिव्हिजन आहेत बघा एजन्सी डिव्हिजन बँक अशुरन्स डिव्हिजन आणि ब्रोकर चॅनल खूप लोकांच्या बँ एम्प्लॉईच्या उड्या पडतात की आम्हाला ते चॅनल जे आहेत ते मिळाले पाहिजेत जेणेकरून जे आमच्या फिक्स पगारासोबत आम्हाला ह्यासुद्धा गोष्टी करता येतील त्यातल्या जे लोक मोठ्या सिटींमध्ये आहेत मुंबईसारख्या सिटींमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना तर मोठा चान्स आहे कारण की त्यातलं प्रीमियम कलेक्शन चांगलं असल्यामुळं हे सगळे म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरच्या टूर्स असतील किंवा भेट म्हणून कार असेल ह्या सगळ्या गोष्टी पाहता येतात जर का तुम्ही ते चॅनल निवडलं तर त्यातल्यात मुलांचं म्हणणं की सर नवीन मुलांना ते चॅनल देतच नाहीत त्या पाठिंबा सिद्ध की सगळे जुने लोक मागतात की आम्हाला त्या चॅनेलच्या माध्यमातून जे ते स्वतःची ग्रोथ करून घ्यायची आहे मार्केटिंग चॅनलच्या माध्यमातून तर इथली मार्केटिंगचा चॅनल जो आहे तो लोक पाहिजे म्हणून पाठिंबा लागतात पण तो वाला पाठ जो तो कम्प्लिटली वेगळा आहे बँक जो अपेक्षा जिथे तसं पाहायला गेलं तर प्रेशर ह्या टार्गेटचं आणि सेल्स प्रेशर जे ते जास्त असतं इथे त्या पद्धतीचं प्रमाण आतापर्यंत ते नाही थोडंसं पुढे बँकांचा अॅग्रीमेंट सध्याला झालेला आहे ज्यातून सतरा टक्क्याच्या आसपास राईज मिळालेली आहे आता पुढे एल आय सीचं होईल आणि जी आय सीचं होईल आणि असं आहेत की गव्हर्मेंट सध्याला याही ऑर्गनायझेशनला निवडणुकीच्या तोंडावर नाराज करणार नाही म्हणून तर हा एक पाठ झाला तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सोबतसोबत मला सांगायची होती कम्प्युटरचं आणि जीएचं प्रिपरेशन कम्प्युटरचं आणि जी एसचं प्रिपरेशन आतापासून करा एक तुमच्या सगळ्यांसाठीचा पहिल्यापासून शेवटपर्यंत टीम संकल्प जे आहेत ते तुमच्यासोबत आहे सगळे फॅकल्टी फॅकल्टीचे नंबर तुमच्यापर्यंत दिलेले आहेत सगळ्यांशी चर्चा करत चला आणि आता खूप चांगलं झालं की ज्या वेळेला बँक एक्झामचं शेड्यूल संपत आहे त्या संपलेल्या शेड्यूलमध्ये लगेच लगेच तुम्हाला इन्शुरन्सचं शेड्यूल एक्झामचं मिळत आहे इन्शुरन्समध्ये यू एस एलची ची असिस्टंट यू एस एलची ची ए ओ एन आय एस एलची ची ए ओ झाली एन आय एलची असिस्टंट आता आलेली आहे नॅशनल इन्शुरन्स आहे ह्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंट वन बाय वन तुमच्यापर्यंत जे आहेत त्या आलेल्या आहेत तर ओव्हरऑल मी होपफुली असं समजतो की तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित समजलेली आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करा कारण की ह्या एक्क्याऐंशी जागा आपल्या हक्काच्या आहेत एक्क्याऐंशी जागा आप हक्काच्या आहेत जे विद्यार्थी यांना असं वाटते की नाही इथे कॉम्पिटिशन जास्त असेल आणि जे विद्यार्थी समजा सांगलीचे आहेत कोल्हापूरचे ज्यांना असं वाटलं मला कर्नाटकातून करायचं आहे किंवा काही विद्यार्थी नाशिकचे ज्यांना असं वाटतं मला गुजरातमधून अप्लाय करायचं आहे करू शकतात फक्त तिथली रिजनल लँग्वेज तुम्हाला पास करता आली पाहिजे हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती सोबत फक्त जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपली जी बारा फिफ्टची नवीन बॅच ऑफलाईनमध्ये स्टार्ट होती आहे प्रारंभ बॅच टू जी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू ह्या बेसिकपासून होते आणि ऑनलाईन बॅच जी ती ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा हीच माझी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून आहे धन्यवाद